काँग्रेस काँग्रेसचे माझे सवाल पंजाला पाच लिहिलं झालं एक पाच पाच कट ठेवला तू चला ठीक आहे कोण आहे काँग्रेस काँग्रेसचे माझे सवाल पंजाला म्हणतो सांगा मग ग्राम पंचायत हा मित्र हो नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश सूर्यवंशी मी आपल्याला देगलूर बिलोली पोटनिवडणूकच्या अनुषंगानं सर्वांना आवाहन करतो. आपण सर्वजण या देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होत आहात आपण हे सर्वांना माहिती आहे. पण या काळामध्ये आदर्श आचारसंहिता लागू असताना या देगलूर बिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजप व काँग्रेसचे काही उमेदवारांचे प्रतिनिधी गावोगाव जाऊन खुल्याआम पद्धतीनं पैशाचं वाटप करताना आपल्याला दिसत आहेत. याबद्दलची तक्रार आम्ही तोंडी व फोन कॉलद्वारे इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही कळवली होती. पण त्यानंतर संबंधित प्रशासनाकडून कसलीही कारवाई झाल्याचं चित्र अजून तरी आम्हाला दिसलं नाही. त्यानंतर आम्ही या विरोधामध्ये पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केला. त्यातच एका गावातील काही कार्यकर्त्यांकडून काही व्हिडिओ फेसबुक व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले. त्यानंतर एका टी व्ही चॅनलनं याबाबतची तक्रार याबाबतची बातमी आपल्या चॅनलवर लावलेली आहे आणि ते कार्यकर्ते कोण आहेत कुठल्या पक्षाचे आहेत त्याची आम्हाला कल्पना नाही. पण आम्ही निवडणूक आयोगाला आणि संबंधित प्रशासनाला अशी विनंती करतो की जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हायरल झालेला व्हिडिओ कुठल्या पक्षाचा आहे कोणत्या कार्यकर्त्यांचा आहे त्याची चौकशी करून संबंधित जे दोन्ही उमेदवार आहेत ज्या ज्या पक्षाचे उमेदवार पैशाचं वाटप करत आहेत खुल्याआमपणानं या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करावी आणि जर संबंधित पक्षानं या दोन्ही उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई जर केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सक्षम न्यायालयामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो या काळामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू असताना खोटी माहिती देऊन आपल्या शपथपत्रामध्ये ज्या पैशाचा उल्लेख केला त्या पैशापेक्षा अधिकची रक्कम तालुकाभरामध्ये वाटप सुरू आहे त्यावेळेस प्रशासनाचं नेमकं लक्ष कुठं आहे प्रशासन यांच्यासोबत हातमिळवणी केलेली आहे का असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर उभा राहत आहेत. त्यामुळं आपण आमचं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर समजा या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जर संबंधित प्रशासनानं कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.